जिल्हा पोलीस कॉन्स्टेबल आहे, आपल्या सर्व वर्गांची सेवा करता करता त्या जखमी झालेल्या आहेत. रामकृष्ण हरी माऊली, काल आळंदी निघालेली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्याच्या दिशेने प्रस्थान करणार आहे आणि दिंडी सोहळा आज सुरू झालेला आहे. तर तो सोहळा दाखवणार आहे मी आज तुम्हाला. तिकडेच जातोय, माझ्या मागे बघू शकता सगळी पुण्याची पब्लिक तो सोहळा पाहण्यासाठी जाते. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून बेल आयकॉन आहे ती ऑन करून ठेवा. आणि तिकडे जाणारे सगळे रोड जाम झाले, फुल ट्रॅफिक जाम, 2 किलोमीटर पर्यंत रोड जाम असं वाटतंय. Come on.
त्या पालखीत दर्शन करून आलो मित्रांनो. एवढी जेंगराजेंगरी खतरनाक भाई, जीव जायला आलो अक्षरशः. आणि खरंच सेल्यूट आहे माझा, जे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी आहे खरंच सेल्यूट आहे त्यांचा अक्षरशः. मित्रांनो एवढी जेंगराजेंगरी माझ्यावर, एवढे पोलीस अधिकारी एवढी महिला पोलीस अधिकारी ज्या काही कर्मचारी आहेत खूप त्यांचे हाल होतात. आणि पुढे घ्या, महिला पोलीस कॉन्स्टेबल आहे आपल्या सर्व वर्गांची सेवा करता करता त्या जखमी झालेल्या आहेत. लवकर घ्या, आले ॲम्ब्युलन्स आलेले आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. घ्या सावकाश, घ्या सावकाश. ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता द्यावा, पोलीस मित्रांना सहकार्य करा. रस्ता करा, जाऊ द्या. व्हेरी गुड, थँक्यू, धन्यवाद. प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक आभार, खूप खूप धन्यवाद. श्री वसंतराव नाना लोंढे प्रतिष्ठान पालखीचं दर्शन घ्यायसाठी कुठं कुठं चढले, कोणी BRTO चढलेले, कोणी ट्रकांवर टँकरवर चढण्यासाठी अनेक ठिकाणी असे पाण्याचे टँकर आहे. आजले गर्दी, आज पुण्यातले आळंदीतले बाहेरगावहून आलेले सगळेच भाविक जे ते एका ठिकाणी जमलेले, त्यामुळे गर्दी जास्त झालेली आज. आणि पालखीजवळ तर भयानक चेंगराचेंगरी, अक्षरशः लोक पडतायत, कोणी दबतंय. या ठिकाणी शुद्ध पाण्याच्या बॉटलचं वितरण या ठिकाणी होत आहे. प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शुद्ध पाण्याच्या बॉटलचं वितरण आपण करत आहोत. बिस्किट वाटप चाललं, बिस्किट वाटप. ललिता अवघडे व्यासपीठाकडे यायचंय, आपली आई वाट बघते. ललिता अवघडे
आहे.